विद्यार्थी मित्रों, इयत्ता आठवी बुद्धिमत्ता यामध्ये इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्नांचा सरावामध्ये पुन्हा एक आपलं स्वागत आहे. आजचा प्रश्न पहा. अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिली तीन अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. या अक्षरमाले 17 व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? अक्षरमाला उत्तर पत्रिका प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेली असेल. या अक्षरमालेमध्ये 5-5 चा गट आपल्याला यापूर्वी चर्चा झालेली आहे. यातील गटातील क्रमांक तुम्हाला बदलायचे आहेत. ते बदलताना पहिली तीन अक्षरे उलट क्रमाने लिहायची. उदाहरणार्थ पहा, ए बी सी डी या गटाचा उलट क्रम आपण जर पाहिला तर सी डी ए म्हणजे ए ला आपण 3 नंबरला घेऊन गेला. उर्वरित राहिले 2 त्या गटातील अक्षरे आहेत तशीच ठेवलेली आहे. त्याप्रमाणे पुढचा गट पहा, एफ जी एच आय जे यामध्ये 3 क्रमांक पहिले बदलायचे सांगितले. नवीन तयार होईल पहा एच जी एफ आय जे. याप्रमाणे तिसरा गट एम एल के एन ओ हा नव्याने तयार होईल. चौथा गट पी क्यू आर आय टी हा देखील आपल्याला बदलायचा आहे. का होईल पहा, मग आर क्यू पी एस टी हा तयार होईल. आणि यू व्ही डब्ल्यू एक्स वाय यामध्ये डब्ल्यू व्ही यू एक्स वाय हा गट त्या ठिकाणी तयार होईल. आता या गटांना आपल्याला अनुक्रमांक द्यायचे आहे. इथे डावीकडून उजवीकडून असा शब्द वापरलेला नाहीये. सलग आपण 5 चा क्रमांक जो त्या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे तो गट लिहिणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25. आता प्रश्नात चला, तयार केलेली नवीन अक्षरमाला यामध्ये या अक्षरमाने 17 व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? सलग पाहता आपण पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6 17 पर्यंत आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी क्यू हे अक्षर मिळत आहे. पर्यायात आपल्याला ते उत्तर आहे का नाही शोधायचं आहे. पर्यायामध्ये त्या ठिकाणी पहिला पर्याय आर, दुसरा ई, तिसरा टी, चौथा पर्याय क्यू आणि म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक उत्तर जे आहे ते 4 येते. उत्तर सूचीमध्ये जे 4 पर्याय तुम्हाला उत्तर क्रमांक दिलेले असतात त्यातला 14 क्रमांक तुम्हाला डार्क करायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर. ठीक आहे, यापुढे